शहरातील मयूर कॉलनीतील योगिता मुकेश सोनार या महिलेचा काल रात्री तिच्या धीराने कुऱ्हाडीचा वार करून खून केल्यानंतर आज या महिलेच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नाकारले। योगिताचा मृत्यू हा प्रॉपर्टीच्या वादातून झाला असून यामध्ये तिची सासू ननंद आणि तलाठ्याचाही समावेश असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। पहा मयत योगिता यांच्या माहेरच्या मंडळीने नेमके काय म्हटले आहे। मयत योगिता माझी पुतणी असून तिला काल तिच्या धीराने प्रॉपर्टीच्या वादातून तिची हत्या केली कुऱ्हाडीने। माझ्या नातूने ही समोर बघितलं सगळं आणि तिची सासू फक्त त्याला बघत राहिली। तिला त्याला काही म्हणजे त्यांनी दोघांनी कट रचून ती कुऱ्हाड मागच्या घरातली कुऱ्हाड आणून पुढे आणून ती त्याला त्याने तिला मारलं तरी ही ती सासू काहीच बोलली नाही। तिचा ननान तिचा भाचा आणि तिची तिचा नंदही त्यांनी तिचं सोनं आम्ही काल कागदपत्र घ्यायला गेलो असताना त्यांनी तिचं सोनं सुद्धा चोरीला गेलं। सगळे कपाट वगैरे सगळे उघडे होते आणि पिंपराचे तलाठी शासनाच्या कोणताही धाक नसणाऱ्या माणसाला त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे। त्याने न काही कागदपत्री कोणती संमती न घेता त्याचं तिच्या सासूचं नाव आणि तिचं नाव म्हणजे तिच्या मयत पतीचं नाव काढून त्यांचे नावं टाकले आणि ती अर्धी शिवार झाली। त्याच्यामध्ये ते प्रॉपर्टी सगळी हिच्या नवऱ्याची असताना सुद्धा त्यांनी गैरजबरी त्याच्या तिला न विचारता तिने त्याचा जाब विचारला की हे तुम्ही का केलं तर तिच्यावरती कुऱ्हाडीचे भाव घातले त्याने। तर याच्यासाठी आम्ही त्या तलाठीला सुद्धा जबाबदार मानतो। आता तुमची मांग काय राहणार? आमची मांग एवढ्या सगळ्याला तलाठीला तलाठी तिची नना तिचा नंदाई भाऊ तिचा भाचा आणि तिची सासू एवढा सर्वांना अटक झाली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थाचं त्यांना त्याला कोणताही धाक नाही। तो म्हणतो पोलीस लोक माझं काहीच करू शकत नाही म्हणजे न्याय तिला कधी मिळेल मग? तो म्हणतो मी सुटून येईल म्हणे मी पोलीस माझं काहीच माझ्या वाटत नाही। मला अजून पाच खून करायचे त्याला पाच खून करायचे अजून पोलीस माझं काहीच करू शकत नाही म्हणतो तो। आता प्रेत घेणार आहे का तू? नाही घेणार आहे आम्ही हातात घेणार नाही। पण पोलिसांची माहितीनुसार ते पोलिसांची माहिती अनुसार तो आरोपी अटक झालेला आहे। नाही नाही आरोपी पण हे पण आरोपी आहेत ना तिला पण केलेला आहे तिचा त्यांनी मासिक छळ केला त्यांनी शारीरिक छळ केला आणि आधी पण मारलेला आहे तिला तिचा नवरा मेला तिचा नवरा मेल्यापासून तिचा छळच करू लागले ते आधी तर करतच होते पण आता सुद्धा तिला राहणं मुश्किल केलं होतं त्यांनी आणि ते नव्हती 4000 रुपये महिना तू घराच्या बाहेर नाही तिची सासू म्हणायची तू घराच्या बाहेर चालली जाते येऊन सब वर्ग घेऊन जाणार कुठे तिला तिने राहणं मुश्किल केलं होतं तर यांना अटक झालीच पाहिजे। गौरव बागुल झूमो न्यूज जळगाव।